बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन। प्रबोधन म्हणजेच काय? तर विचाराची वैचारिक क्रांती, जनतेमध्ये झालेली क्रांती, त्यालाच विचारांची क्रांती, त्यालाच प्रबोधन असे म्हणतात। तर प्रबोधनामध्ये ज्या ज्या धुरीणांनी, ज्या ज्या महान व्यक्तींनी त्या ठिकाणी कार्य केलं, वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या, त्यापैकीच परमहंस नावाची एक संस्था, एक सभा, परमहंस नावाची एक सभा 1848 साली मुंबईमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केली। या संस्थेचं कार्य करत असताना पुढे ही संस्था म्हणजेच ही परमहंस सभा विसर्जित झाली। काही कारण असतील त्यामुळे ती विसर्जित झाली। विसर्जित झाली म्हणजेच त्या ठिकाणी तिचं कार्य संपलं, ती संस्था नष्ट झाली। त्यानंतर मात्र त्या संस्थेतीलच काही सभासदांनी, त्या परमहंससभेतीलच काही सभासदांनी प्रार्थना समाज नावाची संस्था स्थापन केली। आणि मग या प्रार्थना समाज संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे झाले। पा, आता हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण आणि दादोबा पांडुरंग तरखडकर कोण? तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे सख्खे भाऊ होते। दादोबा पांडुरंगांनी त्या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली, पुढे ती सभा विसर्जित झाली। त्यानंतर त्यातील काही सदस्यांनी ही सभा म्हणजेच प्रार्थना सभा स्थापन केला आणि त्याचे अध्यक्ष पहिले झाले डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर। या संस्थेस पुढे काय झालं? मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांची या ठिकाणी या संस्थेत त्यांनी सभासदत्व स्वीकारलं, त्यामुळे हुशार असे व्यक्ती या सभेस मिळाले आणि त्यामुळे या सभेची म्हणजेच प्रार्थना समाजाची प्रतिष्ठा वाढली। चांगले हुशार व्यक्ती आल्यामुळे या समाजाची प्रतिष्ठा वाढली। प्रतिष्ठा वाढल्यामध्ये यामध्ये कोणी कोणी प्रतिष्ठा वाढवली? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, तसेच डॉक्टर राघव भांडारकर या महान व्यक्तींनी या प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालू ठेवले। आणि या कार्यामध्ये काय काय कार्य केले या समाजाचे तत्व अगोदर पाहूया आणि नंतर कार्य पाहूया। तर प्रार्थना समाजाचे तत्व, तत्व म्हणजेच काय? तर हा समाज कोणत्या तत्वावर म्हणजेच विचारावर स्थापन झालेला होता, त्यालाच तत्वे असे म्हणतात। तर यामध्ये मूर्तीपूजेला विरोध हे या समाजाचं तत्व होतं, प्रार्थना समाजाचं। नंतर एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एकच आहे, कर्मकांडाला विरोध म्हणजे त्या ठिकाणी यज्ञ, कर्मकांड, नवस, नंतर बळी देणे अशा थोतांडाला विरोध म्हणजेच कर्मकांडाला विरोध हा प्रार्थना समाजाच्या तत्वाचा भाग होता। यानंतर उपासना व प्रार्थनेवर या समाजाने भर दिला। म्हणजे बालमित्रांनो, आता तुमच्या लक्षात येईल की प्रार्थना समाजाचे तत्व आणि ब्राह्मण समाजाचे तत्व बरेचसे सारखे मिळते जुळते आहेत। यानंतर पाहूया या समाजाने समाजासाठी, भारतीय समाजासाठी कोणते कार्य केले। तर बालमित्रांनो, सामाजिक सुधारणेसाठी, समाजातील सुधारणेसाठी यांनी प्रार्थना समाजाने अनाथालय उभारले। अनाथालय, अनाथालय म्हणजेच काय? तर जे कोणी अनाथ असतील, ज्या व्यक्ती समाजामध्ये अनाथ होत्या, अनाथ म्हणजेच त्यांना जवळचे कोणीही नसणे, अशा व्यक्तीला अनाथ म्हणतात। उदाहरणार्थ एखाद्याला आई वडील नसणे, भाऊ बहीण नसणे आणि ती व्यक्ती एकटीच राहणे म्हणजे अनाथ होणे। मग अनाथ हे वेगवेगळ्या कारणांनी होतात, काही नैसर्गिक आपत्तीत अनाथ होतात, काही कृत्रिम आपत्तीत अनाथ होतात। अशा अनाथ हो झालेल्या सर्वांनाच त्या ठिकाणी राहण्यासाठी या समाजाने अनाथालये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले। यानंतर या समाजाने स्त्री शिक्षणाच्या संस्था सुरू केल्या की स्त्रियांना शिक्षण मिळण्याचं, त्यावेळेस शाळा नव्हत्या, संस्था नव्हत्या, तर प्रार्थना समाजाने स्त्री शिक्षण संस्था सुरू केल्या। कामगारांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या। रात्रीच्या का?
तर कामगार हा दिवसभर त्या ठिकाणी आपल्या कामावर जातो आणि त्यामुळे त्याला शाळेतलं शिक्षण घेता येत नाही. मग त्याला शाळेतलं शिक्षण घेता यावं म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना समाजाने कामगारांसाठी रात्र शाळा सुरू केल्या. त्यानंतर दलितांसाठी संस्था सुरू केल्या. मग दलितांसाठी म्हणजेच तुम्हाला माहीत आहे दलित म्हणजेच काय, की समाजातील जे दुर्बल घटक, वंचित घटक आणि ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं अशा घटकांना दलित म्हणतात. मग या दलितांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या मध्ये सुधारणा होण्यासाठी सुद्धा या समाजाने संस्था सुरू केल्या. मग या संस्थेचेच म्हणजेच प्रार्थना समाजाचेच एक सदस्य विठ्ठल रामजी शिंदे, त्यांचं नाव विठ्ठल रामजी शिंदे, हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. यांनी दलितांसाठी फार मोठं कार्य केलं. त्यामध्ये दलितांसाठी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाची समाजसेवी संस्था स्थापन करून त्यांनी या दलित समाजातील अनेक समस्या सोडवण्यासाठी या संस्थेद्वारे प्रयत्न केले. बालमित्रांनो, अशा प्रकारे हा जो प्रार्थना समाज आहे या समाजाने तत्कालीन काळामध्ये समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी खूप महान असं कार्य केलेलं आहे. आपण सुद्धा त्याच्यातून चांगली प्रेरणा घेऊन आपण सुद्धा समाजासाठी काम करूया. धन्यवाद.